आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कुणाचा पैसा आणि कोण कोणाला देत आहे हा? एकदा कमी या घरची सून झाली ना की सगळं काही माझच. मी दिलेल्या भिकेवर या घरातली सगळी माणसं जगतील. माझा तुला त्रास होतोय अर्जुन, मला हे कळत, पण माझा ना इलाज आहे रे. मुहूर्त 2 दिवसानंतरचा आहे ताई. दिवस हे तासात निघून जातात आणि तास मिनिटांमध्ये उलटण्याआधीच मला काहीतरी करावंच लागेल. काय करू? एंगेजमेंट डे करण, आय एम ओव्हरजॉयड. मुलगा व मुलीचे आधी हळदीने मंगल स्नान करून घ्या. हळदीच्या दिवशी माझ्या हातापायांना हळद लावतील. माझ्या पायाला झालेली जखम दिसली तर घरी कार्यक्रम होणार आहे. मी तुम्हा सगळ्यांना व्हिडिओ कॉल करेन, नक्की बघा. हा 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 ठीक आहे ना? हो. नमस्कार. 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 सगळं ठीक आहे ना? हो हो, अगदी व्यवस्थित. या नेकलेस मध्ये अगदी सुंदर दिसतेस, नजर नको लागायला. ये बाळा, ये. ऐका ना, तिच्यापेक्षा माझ्यावर जास्त छान दिसला असता ना नेकलेस तो. ए बेटर, इकडे हे काम कर, तिकडे सर्व कर. चल, एवढा राग करून काय मिळणार आहे? ओ जावई बापू, ही आपली परंपरा आहे. जास्त विचार करू नकोस, राग करून काय मिळणार आहे? आपण ज्याचं जातो त्यालाच कळतो. मी आलो. हा नवरदेव. Thank you.
कुठल्या तरी मुलीने मला एक मेसेज पाठवलाय हॅपी एंगेजमेंट डे म्हणून. आय एम ओव्हर जॉईड म्हणे. पण मग तू तिला काय रिप्लाय दिलास? रिप्लाय म्हणजे तसा मुलींच्या बाबतीत तू खूप फास्ट असेल असा विचार केला होता मी, पण तू स्लो आहेस. असं काही नाही, मी रिप्लाय देणारच होतो, पण कारण काय देतोयस तू? आता मुलगी असून सुद्धा मी तुला समोरून मेसेज केला, कमीत कमी तू रिप्लाय तरी द्यायचास. ठीक आहे, पास्ट इज पास्ट. आता मला सांग काय करायचंय ते. तू जे जे सांगशील ते करील. मी जे सांगेन ते करशील? एनीथिंग फॉर यू लव. खरच? हा खरच. ठीक आहे, तर आताच मी तुझी टेस्ट घेते. मी जे करेन ते तुलाही करायचंय. यू मीन लाईक कॉपी कॅट? ओके डन. कारण आज तुला कोणीही वाचवू शकणार नाही. एवढंच ना? नाही 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 सेम ऍपल. का तू असं उष्ट नाही खाणार? होणाऱ्या बायकोने उष्ट करून दिलेलं फळ लग्नाआधीच खाण्याची संधी आली असताना कुठलाही नवरा नकार कसा देईल? अगं हे खाल्ल्यावर माझं काहीही झालं तरी चालेल, पण इतक्या सुंदर मुलीने उष्ट केलेलं फळ मी नाही सोडणार. ते सुरक्षा कवच जोपर्यंत तुझ्या गळ्यात आहे तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही, कारण म्हणूनच प्लॅन ए वाया केला तरी माझ्याकडे प्लॅन बी आहे. ताई हळद ठेवा इथे, थोडं पाणी द्या. ताई तुम्ही हळद लावा त्यांना. मॉम कशासाठी हे सगळं? हळद चांगल्या कार्याचं प्रतीक असते. हळद शरीरासाठी खूप चांगली असते, कळलं? आणि इतकंच नाही, कळत नकळत काही चुका झाल्या असतील ना तर भगवंत त्या सुद्धा माफ करतो. चल लावून घे. जरे खरं असेल तर तुझ्या इतक्या चुका झाल्या की इकडची सगळी हळद कमी पडेल, हळदीची फॅक्टरी उभी करायला लागेल. राईट, आणि मी केलेल्या सगळ्या चुकांमध्ये तू सुद्धा भागीदार आहेस, कळलं?
ट्रेडिशन्स किती अनहायजेनिक आहे ते. त्यात अनहायजेनिक असं काय? हळद ही सर्व समस्यांवर उत्तम औषध आहे, कळलं? आपल्या शरीरावरील जखमांपासून ते शरीरातील लहान मोठे आजार सुद्धा त्याने बरे होतात. चालता बोलता एन्सायक्लोपीडिया, मी तुझ्या समोर बोलले ना, हीच माझी चूक झाली. तुला असंच आयुष्यभर आनंदी राहायचंय. तुला जर आमच्या घरात जराही त्रास झाला ना तर मला सांग. मी तुझी सासूबाई नाही, आईच आहे असं समज. हे बघ नेत्रा, माझी सून आली तेव्हा मला रिटायरमेंट दिली, पण तुला हिला रिटायरमेंट द्यायची गरज नाहीये. हा, आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे मस्त खेळत जग. मी तुला फुल फ्रीडम देते. या सगळ्यांचा माझ्यावर किती विश्वास आहे. या सगळ्यांबरोबर मी जे काही करणार ते देवाचं कार्य आहे, हे मी विसरता कामा नये. शी बाबा, माझं नेल पॉलिश खराब झालं. ताई, हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे, मंगल स्नानाची तयारी करूया. ठीक आहे गुरुजी. आले का मी? नेत्रा कॉल करते, याचा अर्थ 2 दिवसात माझं आणि करणचं लग्न आहे. नेत्रा काय बोलतेस तू? हो आई, उद्याच आमची हळद आहे आणि मंगल स्नान सुद्धा. मग आता काय करणार? त्या हसुराने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं की लगेचच नागमण्यावर त्याचा अधिकार होईल. मंगळसूत्र घालण्याआधीच तो स्मशान भूमीत जायला हवा, त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. बोल बाळा, मी काय करायचंय? हा त्या गुरुजींचा फोन आहे. मी वेळ बघून तुम्हाला मिस कॉल देईन, तेव्हा तुम्ही या मोबाईल वरून. मी बाहेर वाट बघतोय, लवकर बाहेर ये, असा मेसेज करायचा. पण कशासाठी? जोपर्यंत त्या करणची आई त्याच्या जवळ आहे तोपर्यंत ते रक्षा कवच काढता येणार नाही. तुम्ही हा मेसेज केल्यावर गुरुजींनी मेसेज केलाय हे समजून त्या बाहेर येतील. या संधीचा फायदा घेऊन मी करणला त्याच्या गळ्यातला सुरक्षा कवच काढायला सांगेन. मग मी त्या करणला मृत्यूच्या दारात खेचून नेईन. त्या बाहेर येतील आणि गुरुजींना शोधतील, आणि जर ते दिसले नाही तर त्या कॉल करतील. तुम्ही काही झालं तरी तो कॉल उचलू नका. ठीक आहे बाळा. गुरुजींनी मेसेज केलाय बाळा. कारण मी आलेच. हा टाइमपास कशाला? सरळ रजिस्टर ऑफिसला जाऊन दोघांनी सह्या करून लग्न करून टाकायचं होतं ना. हा सगळा वायफळ खर्च कशासाठी? हो खरंय, या जमान्यात पण ही हळदीची प्रथा, मंगल स्नान वगैरे सगळं का करतात काय माहित? काय सगळा गोंधळ इथे?
इतकी हळद कुठून आणली काय माहित, इतकं साफ करायचा प्रयत्न करते तरी काही रंग जात नाही. आनंदाने रिंग्स एक्सचेंज करायच्या ना, उगाच कशाला हे सगळं फापट पसारा. असं असेल तर लग्नच का करायचं मग, असंच राहायचं ना लग्नाशिवाय एकत्र. तुम्ही ग्रेट आहात आंटी, ह्या एज मध्ये पण तुम्ही आमच्या पिढीसारखा विचार करता, तुम्ही खरंच ग्रेट आहात. आपल्या मनात येईल त्याप्रमाणे आपण वागणार तर आपल्यात आणि प्राण्यांमध्ये काय बरं फरक. प्राणी जन्माला आल्यावर आपल्या मनाप्रमाणे वागतात आणि मरतात, त्याचप्रमाणे आपणही जन्माला येतो आणि नंतर मरतो. पण त्यांच्यात आणि आपल्यात फरक तर असायला हवा ना. सुरक्षा कवच काढल्यावर लगेचच दुसऱ्या सेकंदालाच माझं विष तुझ्या गळ्यातून उतरेल आणि तुझा जीव जाईल. वडीलधाऱ्या लोकांनी आपल्यासाठी अनेक प्रथा परंपरा जपल्या आहेत, कारण आपणच नाही तर आपलं हृदय आणि मन सुद्धा चुकीच्या गोष्टींसाठी कमकुवत होऊ नये म्हणून. आता हा जो हळदीचा कार्यक्रम आहे ना, आपल्याला समजून घेणाऱ्यांना आणखी आपल्या जवळ घेऊन येतो, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा कार्यक्रम असतो. त्यात जी हळद आहे ना, ती आम्ही आमच्या हाताने वाटली आहे, भेसळ करून तयार केलेली नाहीये, स्वतः वाटून तयार केलेली ही हळद आपल्या शरीराच्या सर्व अंगांना आजारापासून दूर ठेवते. काय म्हणालात, आजार म्हणजे, आजार म्हणजे दॅट मीन्स इंडिसेन्सी, असभ्यता. अगदी बरोबर. आता मंगल स्नानाचा अर्थ असा की आपण कधी ना कधीतरी कळत नकळत चूक केलीच असणार. अशा चुका करणारी लग्नाच्या लायक नसतात. मंगल स्नानावेळी प्रार्थना करावी की आमच्याकडून ज्या काही चुका घडल्या असतील त्यांना क्षमा कर. या पवित्र जलाने स्नान केल्यामुळे या लग्नात कोणतेही विघ्न येऊ देऊ नको आणि त्यामुळे यापुढे कोणतेही कार्य जे आपल्या हातून घडेल त्यासाठी मोठ्यांचा आशीर्वाद आपल्या मागे नेहमी असेल आणि आपण असं केलं तर आपल्या इच्छा पूर्ण होतील आणि हे असं सुख कोणत्याही रजिस्टर मॅरेज किंवा अंगठ्या बदलून केलेल्या बंधनात नाही. आपल्या आयुष्यात लग्न हे एकदाच होतं. आपल्या परंपरांकडे आपणच दुर्लक्ष केलं तर पुढच्या पिढीवर आपण संस्कार करू शकणार नाही. आय एम सॉरी, यांची खरंच खूप मोठी चूक झाली, यांच्या वतीने मी माफी मागते तुमची. अरे असं काहीच नाहीये, माझ्यासाठी तुम्ही सगळे नेत्रासारखेच आहात बाळा. नेत्राचं चुकत असेल तेव्हा मी जसं तिला समजावते तसंच तुम्हालाही सांगितलं. तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर माफ करा मला.
करण 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 ए काय झालं करण? अरे तुझं रक्षा कवच हा? करण काय रे बर वाटतंय का? काय हे करण, काकूंनी किती वेळा सांगितलं रक्षा कवच काढायचं नाही ना, मग का काढलंस तू? अर्जुनने मला साथ द्यायला हवी होती, पण त्या असुराचं रक्षण करतोय तो